असं आहे की आपण पाहू शकतो शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी दिसतंय. सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालेला आहे, सगळ्या पिकांचा नाश झालेला आहे, अजूनही पाणी आहे. कुठली मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आत्ता शेतकऱ्यांनी सांगितलं की इन्शुरन्स कंपनीवाले 500 रुपये नोंद घेण्याचे मागतायत. सरकारतर्फे कोणी नोंद घेण्याकरता या ठिकाणी आलेलं नाही आणि कुठली मदत झालेली नाही, त्यामुळे प्रचंड वाईट अशा प्रकारची स्थिती आहे. आता जिल्हा प्रशासनाशी मी चर्चा करणार आहे आणि तात्काळ या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल. साहेब, विदर्भातून सुरुवात केलेली, तुम्ही काय म्हणता? सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.